नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे। विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी आढळतात। तर आज आपण तशाच वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी अंगकाची कार्य व माहिती या नाट्यकरणातून आपल्या समोर सादर करणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पेशी विक्तिका शैवाल कवक वनस्पती पेशी भोवती मी आढळते। प्राणी पेशीला मी पेशी विक्तिका नसते, मी म्हणजे पेशी पटला भोवती असणाऱ्या मजबूत व लवचिक आवरण। मी मूलतः सेल्युलोज व पॅक्टिन ह्या कार्बोदकांपासून बनलेली आहे। कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन सुबेरिन क्यूटिन अशी बहुवारिके माझ्यात तयार होतात। माझी कार्य पेशीला आधार देणे व पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पेशी पटल। हे पेशी भोवती असणारे पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते। स्फुरील मेदाच्या दोन थरांमध्ये मिसळलेल्या प्रथिनाचे रेणू अशी माझी रचना असते। मी काही ठराविक पदार्थांना ए जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून मला निवड क्षमपार पटल असे म्हणतात। या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तर डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर पडतात। पेशी बाहेर काही बदल झाला तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम मी करते, या समजुती म्हणतात। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पेशी द्रव्य प्रद्रव्य पटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशी द्रव्य असे म्हणतात आणि तो म्हणजे मी चिकट पदार्थ असून सतत हालचाल करीत असतो। माझ्यात अनेक पेशी अंगक विखुरलेली असतात। पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी मी माध्यम असते। पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच मी। माझ्यात अमिनो आम्ल ग्लुकोज व जीवनसत्वे साठवलेली असतात। मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे मी वनस्पती पेशीत कडेला चाललेला असतो। वनस्पती पेशीत मी जेवढा असतो त्यापेक्षाही अधिक मी प्राणी पेशीत असून कर्णयुक्त व दाट असतो। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केंद्रक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने पाहिल्यास माझ्या भोवती दुहेरी आवरण व केंद्रकी छिद्रे दिसतात। माझ्या आतबाहेर होणाऱ्या पदार्थाचे वहन या छिद्रांमधून होते। माझ्यामध्ये एक गोलाकार केंद्रक असते व रंगसूत्रांचे जाळे असतात। रंगसूत्रे ही पातळ दोरीसारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्याचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते। गुणसूत्रांच्या कार्यात्मक घटकांना जनुके म्हणतात। माझे कार्य पेशीतील सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यांवर नियंत्रण ठेवणे। दोन जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचा संक्रमण पुढील पिढीकडे करणे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आंतरद्रव्य जनिका पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जनिका म्हणतात। मी म्हणजे तरळ पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्मनलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळसारखी रचना असते। मी आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद व पटाला जोडलेली असते। पृष्ठभागावर रायबोसोमचे कण असते तर मला खटपटीत आंतरद्रव्य जनिका म्हणतात। माझे कार्य पेशीला आधार देणारे चौकट प्रथिनांचे वहन करणे, अन्न हवा पाणी यामार्फत शरीरात आलेले विषारी पदार्थांना जलद द्रावण करून शरीरात बाहेर टाकणे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोल्दिका एकमेकांना समांतर असलेल्या 5 किंवा 8 चपटे पोकळ कोशापासून मी संकुल बनते। या कोशांना कुंडे असे म्हणतात। कुंडामध्ये विविध प्रकारची वितरे असतात। आंतरद्रव्य जनिकेकडून जे आढळ प्रथिने कुंडामध्ये बंदिस्त होतात, पेशीद्रव्य मार्फत या कुंडामध्ये येतात। त्याच्या निर्मितीक्षण बाजूची संयम पाहून त्यांना द्रव कुंडामध्ये पाठवले जाते। कुंडाच्या घड्यातून पुढे सरकताना विक्रमामुळे त्या द्रवामध्ये बदल होत जातात। बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलकीय पीठामध्ये बंद होऊन गोलकी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात। म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठविणाऱ्या विभागासारखे काम कुंडाद्वारे होते। माझे कार्य मी पेशीतील श्राव्य अंगक आहे। कार्यातून पेशीतील संश्लेषित झालेले विक्रे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थामध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्याच्या पेशीतील किंवा पेशी बाहेरील अपेक्षित ठिकाणी पोहोचणे, कार्यातील रिक्तिका व श्राव्यपेटिका यांची निर्मिती करणे, कार्याच्या पेशीभित्तिका लयकारिका व प्रद्रव्य पटक यांच्या निर्मितीस मदत करणे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लयकारिका। पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे मी। मी हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विक्रिया असतात। माझे कार्य नंबर 1 रोग प्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणारे जीवाणू व विषाणूंना नष्ट करणे। नंबर 2 उद्ध्वस्त करणारे पथक
जीर्ण व कमजोर पेशींगिके कार्बनिक असतात. हे टाकाऊ पदार्थ माझ्या मार्फत बाहेर टाकले जातात. नंबर 3, उपासमारीच्या काळात मी पेशी साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तंतुकणिका. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम मी करत असते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिके खाली पाहिल्यास मी दुहेरी आवरणाचे बनलेले दिसते. मी बाह्य आवरण सचित्र तर आतील आवरण घड्याने शिखांनी बनलेले असते. माझ्या पोकळीत असलेल्या जनसदृश्य द्रव्य रायबोसोम कोण फॉस्फेट कोण व डायऑक्साईड रायबो न्यूक्लिक आम्ल DNA रेणू असल्यास त्या प्रथिने संश्लेषित करू शकते. माझ्या पेशींतील कर्बोदके व मेदाच्या विकाराच्या सहाय्याने ऑक्सिजीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP ॲडेना साइन ट्राय फॉस्फेटच्या रूपात साठवते. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत मी संख्या कमी करते. माझे कार्य ATP मधील ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. 2, ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने कर्बोदके मेद यांचे संश्लेषण करणे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिक्तिका. पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अमृत म्हणजे मी होय. मला ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार माझी रचना बदलत असते. माझे पटल एकत्री असते. माझी कार्य पेशीच्या परासनीय दाब नियंत्रित ठेवणे. 2, चापचय क्रियेत बनलेली उत्पादने ग्लायकोजन प्रथिने पाणी साठवणे. 3, प्राणी पेशीतील मी टाकाऊ पदार्थ साठवतो तर अमीबाचे मला अन्नपचनपूर्व साठवले जाते. 4, वनस्पती पेशीतील मला पेशीद्रव्याने भरलेले असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरित लव. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, निळा, केशरी असे अनेक रंग कशामुळे येत असतील तर असे रंग देणारे एक अंग फक्त वनस्पती पेशीतच आढळते आणि ते म्हणजे मी. मी द्विपटयुक्त असून 2 प्रकारांचा असतो. 1, अवर्णलौके. 2, वर्णलौके. मी ही वर्णलौके असून इतर प्रकारच्या कोणत्याही वर्णलौकात रूपांतरित होऊ शकतो. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरित द्रव्य नष्ट पावते तर लायकोपिन तयार झाल्याने त्याला लाल रंग येतो. तुम्हाला माहिती आहे की वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी मी खूप महत्वाचा असतो. माझ्या पाठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे DNA रायबोझोम व पृष्ठमय पदार्थ असतात. माझी कार्य 1, मी सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात रूपांतर करते. 2, माझ्यामुळे फुले व फळांना रंग प्राप्त होतो. 3, मी ही पृष्ठमय पदार्थ मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतो. धन्यवाद.